नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महागाईने उंचाक गाठलेला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीबरोबरच गॅसच्याही किमतीत वाढ झालेली आहे. या वाढत्या महागाईचा सर्वसामान्य जनतेवर परिणाम झालेला दिसत आहे. आज आपण अशा एका व्यवसायाचे महागाई संदर्भाने स्टोरी करत आहोत, ज्याकडे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षिले जातात. या संदर्भात आपण आजची स्टोरी पाहणार आहोत. आज आपण एका चायनीज गाड्यावरती आलो आहे, ज्याकडे लोक पूर्वी जास्त प्रमाणात चायनीज खाण्यासाठी जे ट्रिपल राईस असेल, जे नूडल्स असतील आणि चायनीजचे जे पदार्थ जे बनवले जातात ते मोठ्या चवीनं लोक खातात आणि त्यासाठी जे पैसे मोजतात. आपल्यासोबत या व्यवसाय करणारे सूरज चव्हाण आहेत, जे आपल्याशी महागाईच्या संदर्भाने बोलणार आहेत. काय सांगाल सूरज, जे सध्या महागाई वाढत आहेत त्या महागाईचा या धंद्यावर काय परिणाम झाला? महागाई आता खूपच वाढत आहे, सगळ्यांचं असं रेट वाढलेलं आहे, असं कुठलं स्वस्त नाही मटेरियल. पण आम्हाला असं आम्ही फोन काय वाढवलेलं नाही, पण बाकीचा सदर्व मटेरियलला जर रेट वाढलेलं आहेत, तेल म्हणा, गॅस टाकी म्हणा, राईस म्हणा, पर सॉस म्हणा, कोबी म्हणा, सगळं फक्त असा मंडईचा बाजार सोडून बाकीचं सगळे मटेरियलचे रेट वाढलेले आहेत. चिकन म्हणा, बाकी सगळे जे चिकन कसं किलो, चिकन आता 260 रुपये किलो आता रेट चालू आहे. 170 रुपये चिकन चालू होतं, त्याच चिकनचा रेट 260 रुपये किलो चालू आहे. जे आता जे राईस जे आहे त्याची काय किंमत? राईस मी 70 रुपये किलो आणत होतो, तेच राईस आता 85 रुपये किलो झालं आहे. 15 रुपये राईस मागला आहे. आणि जे खाद्य यात तेलाचा घटक महत्त्वाचा आहे, मग याचं कसं? यात तर आम्हाला तेलाशिवाय काय बनतच नाही. तेल आम्ही आणत होतो 110 रुपये किलोनं, 120 रुपये किलोनं, तेच तेल आहे 280 रुपये, 170 रुपये, हेच तेल 190 रुपये. असं रेट खूपच वाढलं आहे, तर कुठलं मटेरियल असं स्वस्त नाही. या धंद्यात आता काही सुद्धा राहिलेलं नाही. हे जे आपण धंदा करत आहात, पूर्वी कसा धंदा होत होता आणि आता कसा होतो? पूर्वी धंदा कसा, 75-25% इन्कम होती त्यात. आता त्यात काहीच इन्कम राहिलेली नाही. कामगारांचं पेमेंट, गाळा भाडं, परत वस्ताची पेमेंट देऊन काहीच राहत नाही मालकाला. म्हणजे आता गिराईक पूर्वी कमी होतं का, मग पूर्वी जास्त येत होतं का, आत्ता जास्त? नाही, कसं आहे आता सगळी महागाई वाढल्यामुळं तर कस्टमर नॉर्मल कमी झाले. 25-30% कस्टमरला मार पडली आहे. जे लोक होती ते आवडीनं चायनीजच्या गाड्याकडे यायचे, चायनीज आवडीनं खात होती, मग त्याचा महागाईवर महागाईचा त्यांच्यावर परिणाम? हां, त्यावर खूपच परिणाम झालेला आहे. आता कस्टमर जे येत होतं ते कस्टमर आता महाग झाल्यामुळं, महागाई वाढल्यामुळं कमी झाले. तरी या धंद्यात आणखीन काय काय भाज्या वापरल्या जातात, काय पदार्थ केले जातात? कसं आहे, त्या सॉस वगैरे असतो, सगळा सॉस असतो, टमाटोचा सोया सॉस, चिल्ली सॉस, परत कलर असते, पेस्ट असतेत, परत मंडईज असते, खूप त्यात मटेरियल जातं. जे हे आपण कोणकोणते पदार्थ बनवत आहे? आपण सध्याला चिकन राईस बनवतो, चिकन ट्रिपल राईस बनवतो, 1000 राईस बनवतो, लॉलीपॉप, लेग पीस, 65, मच्छी फ्राय, अंडा बॉईल, अंडा आमलेट, अंडा राईस, सर्व पदार्थ आपल्याकडे मिळतात. चायनीजमध्ये मंचुरियन वगैरे सगळं मिळतं. व्हेजमध्ये काय काय? व्हेजमध्ये आपल्याकडे आहे व्हेज राईस आहे, व्हेज नूडल्स आहे, व्हेज ट्रिपल राईस आहे, परत व्हेज लॉलीपॉप आहे, व्हेज 65 आहे, सगळं आपल्याकडं. मंचुरियन आहे. आपण हे पदार्थ बनवतो त्याच्यासाठी तेलही महत्त्वाचा घटक? हां, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणलं तर तेलच आहे. दिवसाला मग साधारण तेल किती जातं? आम्हाला दिवसाला साधारण नाही म्हटलं तरी 7 ते 8 किलो तेल लागतं. 7-8-9 किलो तेल लागतं रोजचं. पूर्वी जो धंदा होत होता मग त्या प्रमाणात आता होतोय? नाही, त्या प्रमाणात होत नाही. 30-40% कस्टमर कमी आलेला आहे आता सध्याला आम्हाला. जे पहिलं कस्टमर होतं ते आता कस्टमर पूर्ण कमी आलेलं आहे. जे आता जे सगळं खर्च जाऊन साधारण किती पैसे राहतात? आता तर साधारण आम्हाला तसं काहीच राहत नाही. आता कसं आहे, वस्ताची पेमेंट भागून, कामगारांची भागून, तर साधारण आता मालकाला काहीच राहत नाही. लॉकडाऊनचा ह्याच्यावर काय परिणाम? लॉकडाऊनचा भयानक परिणाम पडला आहे. सगळं लॉकडाऊनमुळं, जे लॉकडाऊनच्या अगोदर होतं ते आता लॉकडाऊन झाल्यानंतर, उघडल्यानंतर काय नाही, सगळे मटेरियल मागवले सरकारनं. पण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली. हां, दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्याच्या संदर्भात काय सांगतो? आता कसं आहे, महागाई थोडीफार हे केली पाहिजे. कसं आहे, धंदेवाल्यांचं अवघड झालं आहे ना, आणि कसं रेग्युलर माणूस आहे जे बाबा गोरगरीब, त्यांना त्यांचंसुद्धा अवघड झालेलं आहे.
ते कसं एखाद गरिबीनं नेऊन खातं त्यांचं अवघड प्रश्न आहे आता। हे होते आपल्यासोबत चायनीज व्यवसायाकडे जे गिराईक येत होतं, ग्राहक येत होतं, ते कमी झालेलं आहे आणि या धंद्यावर महागाईचा परिणाम झालेला आहे। तेलाच्या किमती वाढल्यात, गॅसच्या किमती वाढल्यात, त्याचाही याच्यावर परिणाम होऊन व्यवसाय कमी झालेला आहे। लॉकडाऊनचाही परिणाम या व्यवसायावर झाल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूरवरून मॅक्स महाराष्ट्रासाठी अशोक कांबळे।